हाय, मी मोनिका संदीप साळुंखे. मी इकडे बेडेकर हॉस्पिटलमध्ये 28 तारखेला ॲडमिट झाले आणि इथे जो स्टाफ, नर्सेस, बाकी मावशी वगैरे सर्व जे आहेत खूप छान आहेत. म्हणजे स्वभाव त्यांचा खूप छान आहे, खूप सांभाळून घेतात. काय कसं करायचं नाही समजलं तर व्यवस्थित सांगतात समजावून. आणि या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी खूप छान हँडल केलं आहे बेबीला पण आणि मला पण. माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे आणि डॉक्टर तर उत्कृष्ट आहेत, बाळांचे पण आणि डिलिव्हरीचे डॉक्टर पण. त्याचप्रमाणे इथे जेवण पण व्यवस्थित मिळतं, सात्विक जेवण आहे, पौष्टिक आहार आहे. जेवणाचं मेन्यू वगैरे खूप छान असतो, लाईट हलकं, प्रत्येकाला प्रत्येक पेशंटला म्हणजे सूट होईल असं जेवण असतं. चहा, नाश्ता, जेवणाची ते एक छान आहे की घरच्यांना त्याचं काही म्हणजे टेन्शन नसतं की हॉस्पिटलला काय नेऊन द्यायचं आहे, जेवणाचं वगैरे काय द्यायचं आहे हे काही टेन्शन नसतं. त्याच्यामुळे घरी पण सगळे रिलॅक्स असतात आणि आपणही रिलॅक्स असतो. आणि बाळासाठी पण सर्व नर्सेस वगैरे स्टाफ दिवसा पण आणि रात्री पण व्यवस्थित लक्ष देऊन असतात. काही अडीअडचण आली आपण कधीही त्यांना विचारलं तरी ते व्यवस्थित गाईड करतात. ही खूप छान गोष्ट आहे. आणि अशा वेळेस आपण खूप वीक असतो डिलिव्हरीनंतर, त्यामुळे ते मोरल सपोर्ट पण खूप छान आहे डॉक्टरांचा पण, सिस्टर, नर्सेस, जे बाकी सर्व स्टाफ आहे त्यांचा पण आणि मावशी वगैरे ह्यांचा पण सर्वांचा. त्यानंतर डिलिव्हरीमध्ये काय काळजी घ्यायची, प्रॉपर कशी घ्यायची, बाळाची केअर हे सगळं व्यवस्थित समजावून सांगतात आणि प्रॉपरली गायडन्स आणि ते पण शांततेत व्यवस्थित. पेशंट जरी खूप गोंधळलेलं असेल काही असेल तरी त्याला व्यवस्थित समजून सांगणं म्हणजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या इथे आहेत. आणि असं मेन एक वाटलं नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, आता 4-5 दिवसांपासून आम्ही आहोत तर ते नाही वाटलं की हॉस्पिटलमध्ये आहोत असं वेगळं काहीतरी, तसं काही वाटलं नाही. सगळं म्हणजे रूम वगैरे पण छान आहे, घरच्यासारखं आहे, अगदी घरीच आपण आहोत असं वाटलं, म्हणजे वेगळं काही वाटलंच नाही. आणि सगळं काही नॉर्मल व्यवस्थित छान आहे.